Hello students, we'll see the next point of the chapter, significant figures. Last section was happened with the order of magnitude and accuracy and there's a precision. Accuracy means that degree of closeness and you can process follow karta. That is said to be precise. Kiti precise to me accurate measure aata hai. That process is said to be precision. Ta pudcha point bagayla hai, aapan khup sopa hai. Significant figures. Okay? Yachi simple definition deto. Yala ashi proper definition सिलेबस मध्ये नाही बट आई ट्राई टू राइट अ सिंपल डेफिनेशन फॉर सिग्निफिकंट फिगर्स द नंबर और द सिग्निफिकंट फिगर इज द रिलायबल डिजिट विथ वन अनसर्टन डिजिट एक रिलायबल डिजिट जो काही डिफाइन होतो पण तो डिफाइन होताना त्याच्याबरोबर एक अनसर्टन डिजिट असतो आता अनसर्टन म्हणजे काय बघा एक डिजिट मगाशी आपण डिस्कस केलं लेंथ किती आहे एक्झॅक्टली 3.8 आहे तुम्ही मेजर किती केला 3.9 मेजर किती केला 3.7 मेजर किती केला 3.6 म्हणजे काय लेंथ 3 सेंटीमीटर तर आहेच हे नव्हतं हे स्टँडर्ड आहे 3 सेंटीमीटर म्हणजे काय एक रिलायबल फिक्स व्हॅल्यू आहे एक रिलायबल डिजिट प्रेझेंट आहे एक फिक्स डिजिट आहे पण 3.7 आहे खरोखर माहिती नाही 3.6 आहे खरोखर माहिती नाही 3.9 आहे का एक्झॅक्टली माहिती नाही म्हणजे हे जे डिजिट्स आहेत 6, 7 आणि 9 दीज आर सेड टू बी अनसर्टन डिजिट अनसर्टन डिजिट आणि हे काय रिलायबल म्हणजे एक्झॅक्टली माहिती आहे लेंथ तर 3 सेंटीमीटर असणारच आहे पण किती आहे 3.8 आहे तुम्ही मेजर किती केला 3.9, 3.7, 3.6 म्हणजे वन रिलायबल डिजिट दॅट इज वन फिक्स डिजिट विथ वन अनसर्टन डिजिट मग याचे सिग्निफिकंट फिगर काय असते दोन हे कसं आहे ते आपण आता बघायचं आहे ओके म्हणजे तुम्हाला याचा अर्थ काय असेल वन इज माय सिग्निफिकंट फिगर वन फिक्स दॅट इज अ रिलायबल डिजिट with one uncertain digit that is a simple definition for significant figures आता बघा significant figures काही rules आहेत ते rules काय बघा ते rules follow झाले तरच तुम्हाला exam ला जर significant figure question विचारला तरच तुम्हाला exactly सांगता येणार अदरवाइज तुम्हाला discuss करता येणार नाही पण rule काय बघा पहिला rule 1 मी इथं आवर्जून घेतो ओके the all non-zero digits the all non-zero digits are significant म्हणजे significant figure त्याला present आहे पहिला रो काय all digits are non-zero digits are said to be significant म्हणजे काय non-zero कुठल्या नंबरने non-zero मी घेतो 72.73 ओके हा एक घेतो आणि 4204 हा घेतो ठीक आहे हे झिरो का हे नंतर घेऊया झिरो आपण पुढच्याला घेऊया 4239 ऑल नॉन झिरो दिस इज नॉन झिरो दिस इज नॉन झिरो डिजिट दिस इज नॉन झिरो डिजिट दिस इज नॉन झिरो डिजिट म्हणजे या नंबरची सिग्निफिकंट फिगर किती आली 4 रूल नंबर काय जे जे नॉन झिरो डिजिट्स असतात जे जे नॉन झिरो डिजिट्स असतात ते सगळे काय कन्सिडर करायचे दे शुड कन्सिडर्ड ॲज ए सिग्निफिकंट फिगर म्हणजे हे सिग्निफिकंट फिगर किती याची 4 तर याची किती असते सिग्निफिकंट फिगर 4 जर असे केलं तर 2.39 याची किती असते सिग्निफिकंट फिगर 3 आणि हे 2.1 घेतलं तर त्याचे सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे 2 तर हे सगळे काय नॉन झिरो डिजिट्स त्यामुळे पहिला रूल लक्षात ठेवा पहिला रूल काय ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सेड टू बी ऑलवेज सिग्निफिकंट ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सेड टू बी सिग्निफिकंट लक्षात आले का बघा या केसमध्ये रूल 2 हे रूल्स आहेत ते रूल सॅटिस्फाय केलं तरच तुम्हाला ती फिगर त्यांची सिग्निफिकंट फिगर किती आहे तुम्हाला एक्झॅक्टली समजणार आहे रूल 2 द झिरोज द झिरोज बिटवीन हे बिटवीन डायरेक्ट इथं लॉक फॉर
the zeros between two non-zero digits are always significant. म्हणजे काय बोला, द झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स, टू घ्या थ्री घ्या फोर घ्या, ज्या असतील दोन नॉन झिरो डिजिट्समध्ये जर झिरो आला तर त्या झिरोला सिग्निफिकंट कन्सिडर करायचं. काही केसमध्ये झिरो कन्सिडर करत नाही, पण ह्या रूलमध्ये काय, द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. याचं एक्झाम्पल काय बघा, 23004 झिरो कुठं आहे, दोन झिरो आहे, पण हे दोन झिरो कसे आहे, बिटवीन दोघांच्या मध्ये, कोणाच्या मध्ये, नॉन झिरो डिजिट्स. फोर काय नॉन झिरो, थ्री काय नॉन झिरो, झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. म्हणजे या नंबरचे सिग्निफिकंट फिगर किती आहे, 1 2 3 4 5, करेक्ट, 1 2 3 4 5. झिरोज बिटवीन टू नॉन झिरोज, झिरोज बिटवीन टू नॉन झिरोज बघा, 23.409, 23.409, झिरो बिटवीन टू नॉन झिरो, झिरो बिटवीन टू नॉन झिरो ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकंट. म्हणजे सिग्निफिकंट फिगर त्याची काउंट करताना त्या झिरोला तुम्हाला, त्या झिरोला तुम्हाला काउंट केलंच पाहिजे. हे नियम सांगतोय, झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. मग नंबर असेल 23.409, इथं झिरो आलाय, हा कशामध्ये आहे, बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स, त्यामुळे याला काउंट करायचाच. काउंट कसा करणार मला सिग्निफिकंट फिगर, 1 2 3 4 5, म्हणजे याचा सिग्निफिकंट फिगर झाला 5. परत 401.95 असा आहे, झिरो कुठं आहे इथं आहे, झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स, झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स इट शुड कन्सिडर्ड ॲज ए सिग्निफिकंट. मग याची सिग्निफिकंट फिगर कशी पाहूया, 1 2 3 4 5, सो इट्स अ सिग्निफिकंट फिगर बिकम्स 5. समजलं का बघा, सेकंड रूल, द झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. अगदी सिम्पल पॉईंट आहे, थोडंसं दुर्लक्ष त्याच्यामध्ये लक्ष द्या. आता या ठिकाणी तिसरा तुम्ही कसं लिहितो बघा, इफ नंबर इज लेस दॅन 1, नंबर इज लेस दॅन 1, द झिरोज from the zeros from left of non-zero, left of non-zero digit is, what is the zero, is not significant, is not significant, but zeros after non-zero digits are significant. काय असं आपलं बघा, की नंबर इज लेस दॅन 1, नंबर 1 चा असेल तर झिरोज फ्रॉम लेफ्ट ऑफ नॉन झिरो, झिरोज फ्रॉम लेफ्ट ऑफ नॉन झिरो डिजिट इज नॉट सिग्निफिकंट, हे काउंट करायचे नाही. नॉट सिग्निफिकंट म्हणजे त्यांना काउंट करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. नॉट सिग्निफिकंट म्हणजे त्या झिरोला काउंट करायचं नाही, सिग्निफिकंट म्हणजे त्या झिरोला काउंट करायचं. बट झिरो आफ्टर नॉन झिरो डिजिट्स हा सिग्निफिकंट. हे दोन्ही एक्झाम्पल आपण बघूया, नॉन झिरो डिजिट्स टू द राईट, नॉन झिरो डिजिट्स टू द राईट, नॉन झिरो डिजिट्स
टू द राइट आर सिग्निफिकेंट। एग्जाम्पल क्या है इसमें देखा थोड़ा 0.024 असा नंबर असेल तर याची सिग्निफिकेंट काय बघा, हा नंबर काय लेस देन 1 आहे, हा नंबर काय लेस देन 1 आहे। रूल 3 मधला पहिला रूल काय बघा, रूल 3 मध्ये दोन रूल आहेत। रूल 3 मधला पहिला रूल काय, नंबर लेस देन 1 असेल तर 0 फ्रॉम लेफ्ट ऑफ द नॉन झिरो डिजिट इज नॉट सिग्निफिकेंट। पण इथे नॉन झिरो डिजिट कुठे आहे बरोबर, लेफ्ट ऑफ नॉन झिरो, नॉन झिरो म्हणजे दोन, या दोनच्या लेफ्ट साइड 0% आहे, तो सिग्निफिकेंट नाही, म्हणजे तो कन्सिडर करायचा नाही बरोबर का। म्हणजे याचा सिग्निफिकेंट किती फिगर किती आला, दोनच, एक आणि दोन, 0.0 हे सही दोनच्या लेफ्ट साइडच आहे। पहिला नियम बघा, 0 फ्रॉम लेफ्ट ऑफ नॉन झिरो डिजिट, 0 फ्रॉम लेफ्ट ऑफ नॉन झिरो म्हणजे नॉन झिरोच्या लेफ्ट साइडला जो 0 येणार तो सिग्निफिकेंट म्हणून काउंट करायचा नाही। म्हणजे काय काउंट केलं तर दोनच, तुम्हाला फोर, म्हणजे याचा सिग्निफिकेंट फिगर किती आला, दोन। तर नंबर असा असेल तर 0.0032 असेल तर सिग्निफिकेंट फिगर सांगायचा किती आहे, याचा सिग्निफिकेंट फिगर किती आहे सांगा। लेफ्ट ऑफ नॉन झिरो, नॉन झिरो च्या लेफ्ट ला कोण आहे, हे दोन झिरो आहे, मध्ये काउंट करणार का तुम्ही, नाही, कारण रूल चालू आहे। रूल काय सांगतोय, झिरो फ्रॉम लेफ्ट ऑफ नॉन झिरो डिजिट इज नॉट सिग्निफिकंट, म्हणजे हे सिग्निफिकंट म्हणून काउंट केलंच नाही, म्हणजे याचे सिग्निफिकंट फिगर किती आहे, फक्त दोनच, बरे दोनच काउंट केले बरोबर। आता नॉट सिग्निफिकंट बट झिरो आफ्टर नॉन झिरो डिजिट टू द राईट हा सिग्निफिकंट, म्हणजे जर असे असेल इक्वेशन असं असेल 0.2400 हे कसं काउंट करणार, कारण हा झिरो कुठं आहे, राईट साईड, हा झिरो कुठं आहे, राईट साईड आहे, म्हणजे तो काय काउंट करायचा, इट इज काउंटेड एज ए सिग्निफिकंट, म्हणजे त्याला काउंट करावं लागणार। म्हणजे याची फिगर किती आली सिग्निफिकंट फिगर 1234, याची सिग्निफिकंट फिगर किती आली 1234 किंवा 0.204090 असा नंबर असेल तर, असा नंबर असेल तर बघा असा करणार 0.2040। रूल काय सांगतो बघा, या केसमध्ये रूल काय, 0 डेसिमल नंतर नंबर इज लेस देन 1, म्हणजे लगेच डेसिमल नंतर जो 0 आला आहे, लगेच डेसिमल नंतर जो 0 आला आहे ज्याच्या नंतर कुठला नॉन झिरो डिजिट आहे त्याला काउंट करायचं नाही। पण बघा आता इथं 0 अशी फिगर आहे, असं करणार 0 बिटवीन टू नॉन झिरो काउंट करायला पाहिजे, 0 बिटवीन टू नॉन झिरो ह्याला काउंट करायलाच पाहिजे, 0 बिटवीन टू नॉन झिरो ह्याला काउंट करायलाच पाहिजे। इथं या ठिकाणी आपल्या हात नाही लेफ्ट ऑफ नॉन झिरो, कारण डेसिमल नंतर जो 0 येणार आहे, डेसिमल नंतर जो 0 येतो त्याच्यानंतर लेफ्टला जे आहे त्याच्यानंतर तो कन्सिडर करायचा आहे। बघा डेसिमल नंतर 0 आला, त्याच्यानंतर नॉन झिरो आला, या नॉन झिरोच्या लेफ्टला हा 0 आहे, कारण त्याला कन्सिडर करायचा नाही, बिकॉज इट इज नॉट सिग्निफिकंट। इथं बघा 0.2400 नॉन झिरो नंतर दोन झिरो आले राईट साईड आहे, त्यामुळे त्याला काउंट केलं नाही सिग्निफिकंट, असा असेल 0.204090 हा 0 दोन नॉन झिरो मध्ये आहे सिग्निफिकंट, हा 0 दोन नॉन झिरो मध्ये आहे सिग्निफिकंट। आता नॉन झिरो नंतर 0 आलाय राईट साईडला, राईट साईडला आलाय, त्यामुळे याला सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचाच। पण याचा सिग्निफिकंट फिगर झाला की त्याला 1 2 3 4 5 6 इट्स अ सिग्निफिकंट फिगर इज सेड टू बी 6, इट्स अ सिग्निफिकंट फिगर इज सेड टू बी 6 ओके। सो दिस इज सेड टू बी थर्ड रूल, पहिला रूल काय बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सेड टू बी सिग्निफिकंट, द झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट, एंड इफ नंबर इज लेस देन 1, म्हणजे लगेच 0. फ्रॅक्शन डेसिमल लेस देन 1 मी तो करतो बघा, द झिरोज, द झिरोज आफ्टर डेसिमल, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल, द झिरोज आफ्टर डेसिमल फ्रॉम लेफ्ट ऑफ नॉन झिरो, डेसिमल नंतर लेफ्ट ऑफ नॉन झिरो डिजिट नंतर जो आला आहे, म्हणजे डेसिमल आणि नॉन झिरोच्या मध्ये जर आला, हे फक्त शॉर्ट करू शकते, डेसिमल आणि नॉन झिरोच्या मध्ये जर आला तर तो काउंट करायचा नाही, बिकॉज इट इज नॉट सिग्निफिकंट। पण
नॉन झिरो नंतर आला न तर तो काय असणार आहे सिग्निफिकंट. आता आणखी एक बघा, या केस मध्ये 23.000 असा असेल तर हा तिसरा रूल झाला. हा चौथा रूल आपण लिहायचा, हा कुठे लिहायचा, ठीक आहे, या ठिकाणी लिहायचा रूल नंबर 4. रूल नंबर 4 दी झिरो दी झिरोज आफ्टर डेसिमल फॉर आफ्टर डेसिमल आर शोविंग एक्यूरसी ऑफ नंबर कंसीडर एज ए सिग्निफिकंट. म्हणजे काय करायचं, कन्सिडर सिग्निफिकंट तर झिरो आफ्टर डेसिमल आर शोन इन ऍक्युरसी ऑफ द नंबर. म्हणजे आता एखाद्याची लेंथ मेजर केली तुम्ही, एक्झाम्पल मी असं एक्झाम्पल आहे 24.00, म्हणजे लेंथ 24.00 आणि दुसऱ्याची लेंथ सपोज 23.98, याच्यातली एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ एक्झॅक्टली 24.00 असेल तर तुम्ही कसं लिहिणार 24.00. हे काय 23.99 मोर ॲक्युरेट, 23.98 लेस ॲक्युरेट म्हणजे प्रिसिजन, पण 24.00 एवढी जर लेंथ असेल तर याचा सिग्निफिकंट फिगर काय, द झिरो आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट जे झिरो आहे ना ते काय सांगताय, शोविंग ॲक्युरसी ऑफ द नंबर. 24.00 इज मोर ॲक्युरेट दॅन 23.99. 24.00 इज मोर ॲक्युरेट दॅन 23.99. त्यामुळे काय करायचा, आर शोईंग ॲक्युरसी ऑफ द नंबर कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकंट. मग अशा केसमध्ये असेल तर त्यांना सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करायचंच. म्हणजे मोजदार जसं आहे आउट टू पावर 4.00 सिग्निफिकंट फिगरचा असेल तुम्ही 4. सो रूल नंबर 1, रूल नंबर 2, 3 अँड 4. So you should keep in mind all these rules while defining the significant figures. Concept agdi clear ahe, asha prakare kaise tumhi kasa solve karte apan lageis solve karun ghata. Ya kya mujhe apan ek homework bolu, that homework will discuss here again. Okay, aap point apan lageis ya kya discuss kare sa hai, main tahi dhiraj karun nahi aap tumhara kya chuki samajh gaya paise marun bhi kutle prakare kitani concept ag dhiraj karun nahi. एक नंबर घेऊया 25.42. आता तुम्ही लक्षात घ्या 25.42 याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे सांगा, नॉन झिरो डिजिट्स सिग्निफिकंट फिगर 4. सेकंड 0.00, दिस इज फर्स्ट. सेकंड 0.00, 4567. याचा सिग्निफिकंट फिगर सांगा किती आहे. आता रूल वापरणार, इथं रूल कसं वापरणार, लेफ्ट ऑफ नॉन झिरो जे झिरो कन्सिडर करायचे नाही. म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहे बघा, 4. ओके, थर्ड एक्झाम्पल 35.320, 35.320 याचा सिग्निफिकंट फिगर सांगा. झिरो आफ्टर राईट ऑफ नॉन झिरो, झिरो डिजिट्स टू द राईट ऑफ राईट आज इट टू बी सिग्निफिकंट. म्हणजे राईट साईड नंतर झिरो आला म्हणजे सिग्निफिकंट करायचं, म्हणजे तो मोजताना कसं मोजतात, 35.320 1, 2, 3, 4, 5 बरोबर हा रूल वापरला. ठीक आहे, 91.000 चौथा रूल वापरला, 91.000 याचा सिग्निफिकंट फिगर सांगा. पाचवा ऐका बघा, चौथा रूल झिरो आफ्टर डेसिमल आर शोईंग, म्हणजे हेच किती आहे याचा या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स आर सेड टू बी 5. सिग्निफिकंट फिगर्स आर सेड टू बी 5. ठीक आहे, पॉईंट ऑफ 1 सेंटीमीटर
त्यानंतर 0.01 सेंटीमीटर असेल एखाद्या जरी तर याचा सेंटीमीटर फिगर काय या ठिकाणी लिहून आपण जर पहिला पहिला काय दुसरा 0 बिटवीन 2 नॉट 0 इज सर आगे सेंटीमीटर ठीक आहे 0 बिटवीन 2 नॉट 0 हे ठीक आहे नंबर इज लेस देन 1 नंबर इज लेस देन 1 0 इज फ्रॉम लेफ्ट टू द नॉट 0 डेसिमल पॉइंट नंतर डेसिमल पॉइंट जो 0 येतो नॉन झिरो च्या लेफ्ट जो 0 आलाय डेसिमल पॉइंट नंतर तो कन्सिडर करायचा नाही त्याचा सिग्निफिकंट त्यामुळे तो दुसरी काय असणार आहे सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे काय ठिकाणी 1 सो 1 इज इट बी अ सिग्निफिकंट फिगर 1 इज इट बी सिग्निफिकंट फिगर आता जर असं असेल तर 7.86 इंटू 10^3 मीटर एवढे एखाद्या ऑब्जेक्टची काहीतरी लेंथ असेल आता सिग्निफिकंट फिगर बघा सिग्निफिकंट फिगरमध्ये 10^2 जे असते त्याचा कुठलाही इफेक्ट होत नाही सिग्निफिकंट फिगर काढून जातात हे लक्षात ठेवा जे काही 10^2 असतात त्याचा सिग्निफिकंट फिगरवरती कुठलाही परिणाम होत नाही हे काय बघा सिग्निफिकंट फिगरमध्ये ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट मग याचा सिग्निफिकंट फिगर किती आला बघा सिग्निफिकंट फिगर इज सेड टू बी 3 देयर इज नो इफेक्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फॉर दी सिग्निफिकंट फिगर्स सो इन रेट ऑफ दिस पॉइंट ऑफ सिग्निफिकंट फिगर्स सो दिस इज वेरी गुड कंसेप्ट दैट विल बी अंडरस्टैंड टू यू इफ यू ट्राई टू सॉल्व मोर एग्जाम्पल्स फ्रॉम द बुक ओके सो वी स्टॉप योर कॉल थैंक यू